नमस्कार मित्रांनो, आज 12 मे आणि काल झालेल्या वादळी पावसामुळं घालवाडमध्ये अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले आणि पिकांचं पण नुकसान झालं आहे. आणि अशा ज्या काय घराचे पत्रे उडून गेलेल्या ठिकाणी सरकारी कर्मचारी, तलाठी आणि गाव कामगार, पोलीस पाटील या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले. हा मग बघू कुठं पडले. ह्या खोलीत पण उडल्यात, पलीकडे पण. या ठिकाणी पत्र उडून घरातल्या साहित्याचं पण नुकसान झालंय. शेतीचं साहित्य खत बी ठेवा. धान्य ह्याचं नुकसान झालंच की घरगुती साहित्य तर जेवणाची सोय होतीच इथे. गाडीच्या टाकीवर पत्रा पडून टाकी चेपल्या. मित्रांनो, येणाऱ्या 3-4 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. तरी प्रत्येकानं कसल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.